त्यांच्यामध्ये आम्ही वारंवार सांगूनही त्या ऐकत नाही, त्यांच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेतला जात नाही, तर अशा सोसायटींना आम्ही काही दंडात्मक कारवाई करण्याची सूचना दिलेली आहे. त्यामध्ये जो आता ठेकेदारामार्फत प्रति टन जो कचऱ्याचा दर आहे तो त्यांनी द्यावा, त्यांनी जर नाही त्यांच्या स्तरावर जर प्रक्रिया केली आणि त्यांच्यावर जे बंधनकारक आहे त्याचं पालन नाही केलं, तर जो आम्ही खाजगी ठेकेदार लावलेला आहे त्याचा 1840 रुपये प्रति टन आम्ही त्याला देतो, त्याच दराने मग त्याचा कचरा घेतला जाईल अशी आम्ही नोटीस दिलेली आहे. तर या दंड किंवा अशा काही त्याच्यावर कारवाई कर, लावला नाही तर तुम्हाला 1800 रुपये दंड, हे एकदम एकदम ते लोक सक्ती करत आहेत आणि हे चुकीचं आहे. त्यांनी तसं करायला नाही पाहिजे, त्यांनी प्रत्येक सोसायटीला समजून द्यायला पाहिजे होतं की तुम्ही प्ला जिथं ज्या कमी सोसायटी आहेत कमी घरं आहेत तिथं त्यांना काहीतरी सवलत द्यायला पाहिजे, हे न करता डायरेक्ट सक्ती करत आहेत, हे एकदम चुकीचं आहे. त्यामुळे माझं एकच म्हणणं आहे की ह्या कोरोनाच्या काळामध्ये कोण एवढे कोण पैसे देणार नाही, सर्वांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे काय सांग कल्याण डोंबिवलीवरून सक्ती करत आहेत आणि वरून टॅक्स एक्स्ट्रा लावते ते, मग घनकचरा सोसायटीच करणार, मग टॅक्स कशाबद्दल पे करायचा आम्ही त्यांना? मग टॅक्स नका लावू आम्ही स्वतःच करून घेतो, मग पे करायला पे कस तुम्ही करूच नका. जे पे करताय तुम्ही 600 रुपये टॅक्स देतात आहेत हे अगदी चुकीचं आहे. तुम्ही ते 600 रुपये तुम्ही देऊ, माझं एकच सर्वांना मत आहे की 600 रुपये तुम्ही भरूच नका. बस कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही सक्ती करते ना, मग पब्लिकने पण सर्व सक्ती करावं की आम्ही तुम्हाला देणारच नाही, तुम्ही आम्हाला काय सुविधा देता त्याच्याबद्दल? कचरा पण आम्ही खाली येऊन देणार, विल त्याची विल्हेवाट पण आम्हीच लावून देणार. ठीक आहे, जो 1800 रुपया कर के रूप में जो हम लोग से ले रही है कचरा विलगीकरण के रूप में, और आज उन्होंने टैक्स में 600 रुपये जो उन्होंने बढ़ोतरी कर रहे हैं, तो आज हम लोग उसका पूरी तरह से उसका विरोध करते हैं. क्योंकि जहाँ पर आज हम लोग घर का जो कचरा है वो खुद ही हम लोग उसको अलग करते हैं, इसके लिए हमें कोई बाहर से कोई गाड़ी वगैरह हमारे पास आती नहीं है, तो हम लोग इसका पूरी तरह से विरोध करते हैं. और कोरोना जैसे काल